करून काय दिवे लावणार असं बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच गोत्या झाल्याचं दिसतंय आणि यावरून विरोधकांनी निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. संघर्ष यात्रेमध्ये नागपुरात कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेला होता. मात्र हा स्टंट होता असा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केलाय. हा जोक ऑफ द इयर असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आणि यावर रोहित पवार यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलंय. खरं तर रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे आणि त्यांना ज्यांनी सल्ला दिला असेल ते बेअक्कल माणसं आहेत. अरे संघर्षाचा आणि रोहित पवाराचा संबंध काय? सोन्याच्या बाळूत्यात जन्मलेला रोहित पवार त्यांना संघर्ष बघितला कधी? त्यामुळं त्यांची ही पूर्णपणे यात्रा ही अपयशी झाल्यामुळं काहीतरी स्टंट करायचा म्हणून त्यांनी कालचा हा प्रकार केलेला आहे. 3 ते 4 हजार लोकांच्या वर लोक नव्हती. विविध संघटनेचे पदाधिकारी फोन करून त्या ठिकाणी बोलावले गेले होते आणि शेवटी आपला शो फ्लॉप झाला आहे म्हणून लाठी हल्ला आमच्यावर झाला हे नाटक दाखवलं गेलं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 2023 मधला जोक ऑफ द इयर आहे. माझं असं मत आहे की रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी लढणं हे जर तुम्हाला स्टंट वाटत असेल तर मग कदाचित सामान्य लोक हे तुम्हाला काही वाटत नाहीत, युवा तुम्हाला काही वाटत नाही, तो तुमचा विषय आहे.